हाय फ्रेंड्स, सरोजा क्रिएशनच्या या भागामध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण हे न्यू डिझाईन पोपट कशाप्रकारे करायचे ते पाहणार आहोत. सुंदर, आकर्षक आणि झटपट होणारे, दिसायला पण छान आहे आणि करायला पण सोपे आहे. यासाठी मला कमेंट झाली होती की ताई पोपट कसे विणायचे बॉलवर ते दाखवा. हा व्हिडिओ संपूर्ण पहा, आवडला तर लाईक करा, आपल्या इतर मैत्रिणींना शेअर करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. या अगोदर मी पोपटाचा व्हिडिओ बल्बवर पोपट केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, नाहीतर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की ताई मला लिंक शेअर करा बल्बवर कसे केलेले, तर ते शेअर करेन मी. अशा प्रकारे आज आपण बॉलवर सहज सोप्या पद्धतीने कसे विणायचे ते पाहणार आहोत. शक्यतो एखाद्याकडे बल्ब उपलब्ध होत नाही, पण बॉल दुकानात अवेलेबल असतो, त्यामुळे यासाठी लागणारे साहित्य पाहूया. इथे मी दोन कलर घेतलेले आहेत, पोपटी कलर घेतलेला आहे पोपट करण्यासाठी आणि स्टोच्या वाटीसाठी डार्क हिरवा. लाल कलर हा आपल्याला थोडासा लागणार आहे चोचेला. हा बॉल एक नंबर आहे आणि स्टफिंग साठी पाठीमागच्या साईडला आपल्याला थोडीशी स्टफिंग करावी लागणार आहे, त्यासाठी थोडासा स्टफिंगसाठी कापूस घेतलेला आहे. सर्वात अगोदर आपल्याला स्टोची वाटी रॅप करून घ्यायची आहे. स्टोची वाटी कशी रॅप करायची याच्या अनेक पद्धती आहेत, तर त्याच्या सर्व पद्धती मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. सुईने सुद्धा क्रोशाच्या सुईने सुद्धा वाटी रॅप करता येते, किंवा अशा प्रकारे धागा आत बाहेर करून सुद्धा वाटी रॅप करता येते. ह्या दोन्ही पद्धतीने तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये झालेल्या आहेत आपल्या. तर ही मी पूर्ण अशा प्रकारे रॅप करून घेते वाटी. हे पाहा, स्टोची वाटी रॅप करून झालेली आहे. इथे आपल्याला एक सुईच्या साह्याने आता साखळी टाकून घ्यायची आहे आणि धागा जी साईड लहान आहे त्या साईडनी वर काढून घ्यायचं आहे. मोठी जी बाजू आहे ती खाली करायची आहे. यासाठी तुम्ही मोठी किंवा छोटी दोन्ही स्टोच्या वाट्या वापरू शकता. मी इथे छोटी घेतलेली आहे, तुमच्याकडे जर मोठी असेल तर ते सुद्धा चालेल. हे पाय ते धागा कट करून घेतलेला. आता वरच्या बाजूला जो आपण पोपटाला कलर घेतलेला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. वाटीला सुद्धा हाच कलर रॅप केला तरी चालतो, तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. आता इथे आपल्याला दोन दोन धागे पकडून खांब करायचे आहेत. तर पहिला खांब हा 3 साखळ्याचा असणार आहे आपला. पुन्हा सुईवर विडा घेऊन मध्ये एक दोन धागे सोडायचे आहे, पुढचे दोन धागे उचलायचे आहेत. कारण कंटिन्यू जर सगळ्या धाग्यावर आपण खांब केले तर ते जास्त होतात. हे पहा, इथे दोन खांब झाले. असं पूर्ण दोन दोन धागे पकडायचे आहेत आणि मध्ये एक दोन धागे सोडत जायचं आहे. मी इथे सोडत आहे त्याप्रमाणे. तर हा राऊंड मी इथे शेवटीपर्यंत करून घेतलेला आहे. आता इथे एक खांबाची जागा ठेवलेली आहे, तर इथे आपल्याला शेवटी लक्षपूर्वक पहा, इथे एकाच खांबावर आपल्याला 4 खांब घ्यायचे आहेत. आणि हे चार खांब झालेले आहेत. आता जो आपण 3 साखळ्याचा पहिला खांब केलेला आहे त्याच्या तिसऱ्या साखळीमध्ये ते स्लिप स्टिच करायचं आहे. 3 साखळ्याचा खांब आणि पुन्हा खांबावर खांब घेत जायचं आहे. प्रत्येक खांबावर खांब विणायचा आहे. जेव्हा इथे 4 खांबावर येऊ त्याच्या मध्यभागी परत आपल्याला 4 खांब विणायचे आहेत मधून. तिथपर्यंत खांबावर खांब करून घेऊया. हे पहा, इथे खांबावर खांब करून झालेले आहे. इथे 4 खांबाच्या अगोदर जे 2 खांब आहेत तिथे पण आपल्याला खांबावर खांब करायचे आहेत. हे 2 खांब झाले. आता मध्यभागी परत आता 4 खांब घ्यायचे आहेत. असं आपल्याला प्रत्येक राऊंडला इथे वाढवायचंच आहे.
आपण जेवढे बी राऊंड घ्याल इथे आपला बॉल पूर्ण पॅक झाला पाहिजे, पूर्ण बसला पाहिजे, इथपर्यंत विणायचं आहे आपल्याला. तेवढे राऊंडला आपल्याला प्रत्येक वेळी चार खांबाच्यामध्ये चार खांब घ्यायचे, पुन्हा खांबावर खांब, आणि इथे तिसऱ्या साखळीमध्ये पुन्हा स्लिप स्टिच, आणि पुन्हा तीन साखळ्याचा एक खांब. असं 7 ते 8 राऊंड करून घ्यायचे आहेत आपल्याला, पुन्हा खांबावर खांब, आणि पुन्हा चार खांबाच्या जागी आल्यानंतर पुन्हा आपल्याला त्याच्या मध्यभागी चार खांब. तर इथे मी 7 किंवा 8 राऊंड इथे कम्प्लीट करून घेते. हे इथे आपल्याला दरवेळी चार चार खांब घ्यायचेच आहेत. हा भाग वाढत जाणार आहे. हा इथे आपला शेपटीचा भाग, मागचा भाग तयार होणार आहे. इथे बॉल बसेपर्यंत विणून घेते मी. हे पहा अशा प्रकारे इथे आठ राऊंड करून घेतलेले आहेत. ह्या आपला बॉल इथे बसत आहे व्यवस्थित. आता ही पाठीमागं जो गॅप आहे तो मागचा भाग आहे, तिथे आपण स्टफिंग घेतलेली आहे. तर स्टफिंग इथे भरून घ्यायची आहे. त्या अगोदर इथे साखळी घेऊन धागा कट करून घ्यायचा आहे. हवी तेवढी तुम्हाला म्हणजे लेवलनुसार येईल अशी, जास्त पण नाही दाबून भरायची, हलके हलके भरायचे आहे. स्टफिंग भरून झाल्यानंतर इथे आपल्याला हे क्रोशेच्या सुईला स्टिच करायला जायचं आहे. तर त्यासाठी इथे मागच्या बाजूला आपल्याला धागा जोडून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे मुके खांब करत जायचे आहे, दोन्ही साईडचे खांब पकडून समोरासमोरचे. असं आपल्याला पुढचा थोडासा भाग खुला ठेवायचा आहे, बाकी सर्व हे सिंगल क्रोशा म्हणजे मुके खांब करत जायचे. हे पहा अशा प्रकारे झालेलं आहे. इथे मी 10, 11, 11 किंवा 12 खांब इथे ठेवायचे आहेत. तर इथे आपली मान आणि चोच तयार होणार आहे. तर इथे आपल्याला प्रत्येक खांबावर इथे मुका खांब करून घ्यायचा आहे. हे पहिला राऊंड तयार झालेला आहे मुख्या खांबाने. असे आपल्याला टोटल 3 राऊंड घ्यायचे आहे. तर 1 राऊंड झालेला आहे, हा दुसरा, आणि याच्यावर आणखीन 1 तिसरा. असे 3 राऊंड मुख्या खांबाने करून घ्यायचे, म्हणजे ही मान तयार होईल आपली. हे 3 राऊंड तयार झालेले आहेत. याच्यामध्ये आपल्याला थोडस स्टफिंग भरत जायचं आहे. आता ही मान तयार झाली तर मानेच्या वरती आता तोंडाचा भाग तयार करायचा. तर त्यासाठी थोडासा वरचा राऊंड आता वाढवायचा आहे आपल्याला. तर एका खांबामध्ये 2 मुके खांब, पुन्हा 1 सिंगल, पुन्हा दुसऱ्यात 2, पुन्हा 1 सिंगल. अशा प्रकारे हे विणत जायचं आहे.
पुन्हा त्याच्यावर एक राऊंड खांबार खांब घ्यायचा आहे. हा खांबार खांब राऊंड झाल्यानंतर आता आपल्याला पुढचा राऊंड कमी करायचा आहे. तर एक खांब स्किप करून पुढच्या खांबावर डायरेक्ट खांब घ्यायचा आहे, म्हणजे कमी होत जाईल वरचा भाग. तर आता आपल्याला शेवटी बंद होईपर्यंत अशा प्रकारेच घ्यायचं आहे, पूर्ण पॅक होईपर्यंत. तर ह्याच्यामध्ये स्टफिंग भरत भरत आपल्याला हे विणायचं आहे. अशा प्रकारे इथे पूर्ण पॅक करून घेतलेलं आहे, पण इथं शेवटी एक साखळी टाकायची आहे, धागा कट करून घ्यायचा आहे. उरलेला धागा अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. तर हे पोपटाची मान आणि वरचा तोंडाचा भाग तयार झालेले आहे. तर याची चोच तयार करायची आहे आपल्याला. इथे पुढच्या बाजूला एक लाल कलर जोडून घ्यायचा आहे. इथे एक साखळी घेतलेली आहे, पुढे मुका खांब घ्यायचा आहे. पुन्हा सुईवर वेढा घेऊन हाफ डबल क्रोशा, म्हणजे तिन्ही धागे एकदम काढायचे आहेत. पुन्हा सुईवर वेढा घेऊन मोठा खांब, दोन दोन धागे काढायचे, आणि त्यानंतर सुईवर दोन वेळा वेढा घेऊन आपल्याला अशा प्रकारे आपली चोच तयार होईल. हा उरलेला धागा कट करून घ्यायचा, एक साखळी टाकून. ही पोपटाची माळ, तोंड आणि चोच तयार झालेले आहे. तर यासाठी आता आपल्याला पंख तयार करायचे आहेत. तर स्लिप नॉट करून घ्यायचा आहे, याच्यावर साखळ्या करून घ्यायच्यात. वीस साखळ्या
20 साखर आपल्याला हाफ डबल क्रशा करून घ्यायच्या आहेत. हे बघा, सुईरडे घेऊन तिन्ही धागे एकदम काढायचे आहेत. हा पहिला राऊंड झालेला आहे. पुन्हा दोन साखळ्या घेऊन फिरवून घ्यायचे. पुन्हा सुईवर वेड्या घेऊन प्रत्येक खांबावर पुन्हा हाफ डबल क्रोशिया. पुढच्या बाजूला तीन खांब सोडायचे आहेत शेवटी. इथपर्यंत करून घ्यायचे. आता इथून आपल्याला माघारी फिरायचे, फिरून घ्यायचे. दोन खांबावर स्लिप स्टिच करत जायचे पुढे. तिसऱ्या खांबावर आपल्याला परत दोन साखळ्या, पुन्हा हाफ डबल क्रोशिया. असे आपल्याला टोटल चार राऊंड करायचे आहेत. दोन झाले, हा तिसरा, आणि वर ह्याच्यावर एक चौथा. हा तिसरा आहे. शेवटी आपल्याला एकाच खांबामध्ये दोन खांब घ्यायचे. पुन्हा दोन साखळ्या घेऊन पुन्हा त्याच पद्धतीने हा चौथा राऊंड. इथे पण आपल्याला तीन खांब सोडायचे पुढे. इथे आपल्याला आता आउटलाइन बॉर्डर लाल कलरनी करायची पंखांना. दोन्ही साइडचे पंख अशा पद्धतीनेच करायचे. फक्त जी बॉर्डर करत असतो त्याची ती काळजीपूर्वक करायची. एका पंखाला आपल्याला या बाजूने विणत जायचे पुढे पीस आलेल्या बाजूने. तर एका पंखाला आपण ज्या साईडने आपण खांब घेतले पुढच्या बाजूने विणत जायचे. फक्त इथे आपल्याला प्रत्येक खांबावर मुखा खांब घ्यायचा आहे. एकाला इकडून विणत जायचे असं गोल, आणि एकाला इकडून असं, म्हणजे दोन्ही साईडचे पंख तयार होतील. जर तुम्ही एका साईडने कोणत्या पण विणत गेलात तर ते एकाच बाजूला लावण्यासारखे पंख होतात. अशा प्रकारे दोन्ही साईडचे होतील. मग आपला पंख तयार झालेला आहे. याच पद्धतीने इथे मी दुसरा पण करून घेतलेला आहे. अशा प्रकारे दोन्ही साइडचे पंख तयार झालेले. हे आपल्याला आता तुम्हाला म्हटल्याप्रमाणे एकाला ह्या बाजूने विणत जायचं, तर एकाला ह्या बाजूने, म्हणजे दोन्ही साइडचे होतात. हे दोन्ही साइडला ठेवून आता इथे स्वीच धागे आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहेत.
अर्धाच पंख घ्यायचा शिवून, पूर्ण शिवायचा नाही, पाठीमागून आपल्याला तसंच ठेवायचं आहे। दुसऱ्या साईडनं पण याच पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचे। हे आपल्या दोन्ही साईडनं स्टिच करून झालेलं आहे। तर याला आता डोळे लावून घ्यायचे। अशा प्रकारे आपल्याला दोन पोपट, दुसरा एक पोपट करून घेतलेला आहे। हे आपले दोन्ही पोपट तयार झालेले आहेत, अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने, सुंदर आकर्षक असे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या इतर मैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। ज्या ज्या मैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून आभार। चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।